नवी मुंबई पोलिसांचा सामाजिक उपक्रम राबवत आश्रमातील मुलांसोबत होळीचा आनंद लुटला आहे खांदेश्वर पोलिसांनी पनवेलमधील बाल आश्रमातील मुलांसोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली बालग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मुलांनी गाणं गाऊन डान्स करून आनंद व्यक्त केला पोलिसांनी या रंगपंचमीच्या निमित्ताने आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला तसेच सामाजिक भान राखत आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे या उपक्रमाबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे आणि बालग्राम आश्रमचे संचालक विनायक पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे आजच्या होळीच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्याचप्रमाणे खांदेश्वर पोलीस स्टेशन तर्फे बालग्राम या ठिकाणी जे लहान मुलं आहेत या मुलांचं संगोपन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आज खरोखरच होळीच्या दिवशी समाजातले सर्व घटक होळी अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करतात परंतु आज या ठिकाणी बालग्राममध्ये येऊन ही लहान जी मुलं आहेत अतिशय निरागस मुलं आहेत यांच्याबरोबर होळी साजऱ्या करण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट